माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे या देशाच्या राजकारणातलं समाजकारणातलं एक महान व्यक्तिमत्व होत. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर आजचा महाराष्ट्र आणि आज स्वाभिमानानं ताटकणानं उभा राहिलेला मराठी माणूस आपल्याला कधीच दिसला नसता. बाळासाहेबांच्या महाराष्ट्रावर मराठी माणसावर अनंत उपकार आहेत आणि ते तसेच राहतील, याची परतफेड कधीच होऊ शकणार नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर आज हिंदुत्वाला जाग आलेली आहे आणि ज्या राष्ट्र अभिमानाची बात आजचे राज्यकर्ते करतायत ती त्यांना कधीच करता आली नसते. या देशात खऱ्या अर्थानं हिंदुत्वाला जाग आणण्याचं काम माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केलं. त्यांनी महाराष्ट्र अखंड ठेवला. मुंबईसह महाराष्ट्र हे त्यांचं एक अखंड महाराष्ट्राचं जे स्वप्न होतं त्यासाठी ते आयुष्यभर झुंजले आणि या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये मराठी माणसाचा हक्क पहिला राहील यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि मराठी माणसाला उभं केलं. अशा बाळासाहेबांना जाऊन 11 वर्ष होत आली तरी बाळासाहेबांचं अस्तित्व आपल्या अवतीभोवती सातत्यानं आहे, कारण बाळासाहेबांसारख्या व्यक्ती या कधीच आपल्यातून निघून जात नाहीत, त्या आपल्याबरोबर सदैव असतात. मी भाग्यवान आहे की मला त्यांच्याबरोबर 30 वर्षापेक्षा जास्त काळ जवळून काम करण्याची संधी मिळाली. आमच्यासारखे असंख्य लोक आज जे या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतायत ते फक्त त्यांच्यामुळेच. शिवसेना ही 4 अक्षर आमच्या पाठीशी नसती तर आमची ओळख नव्हती. आज आम्ही दिल्लीत गेलो, कोणी मंत्री झाले कोणी मुख्यमंत्री झाले, हां, ते फक्त बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेमुळे. आजचा दिवस हा त्यांचा पुण्यस्मरणाचे दिवस असला तरी बाळासाहेबांचं स्मरण होत नाही असा एकही दिवस या महाराष्ट्राच्या जनतेकडून होत नाही. रोज स्मरण होतं बाळासाहेब. बाळासाहेब आज आहेत, बाळासाहेब राहतील आणि मी तर सदैव बाळासाहेबांचं स्मरण करत असतो की मोना ते आमच्यासाठी देव होते, आहेत आणि राहतील. बोला. दिल्लीतील बसलेल्या सुलतानाप्रमाणे ते ट्वीट करण्यात आलेलं आहे. और आगे है ना, कल का क्या बोल रहे थे आप, कल रात को क्या हो गया, काल झालं काय? शिवसैनिक नाही, काल जे स्मृतीस्थळावर येऊन ज्या बेमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, ती नौटंकी केली, त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडला तरी बाळासाहेबांचं स्मरण होत नाही असा एकही दिवस या महाराष्ट्राच्या जनतेकडून होत नाही. रोज स्मरण होतं बाळासाहेब. बाळासाहेब आज आहेत, बाळासाहेब राहतील आणि मी तर सदैव बाळासाहेबांचं स्मरण करत असतो की मोना ते आमच्यासाठी देव होते, आहेत आणि राहतील. बोला. दिल्लीतील बसलेल्या सुलतानाप्रमाणे ते ट्वीट करण्यात आलेलं आहे. और आगे है ना, कल का क्या बोल रहे थे आप, कल रात को क्या हो गया, काल झालं काय? शिवसैनिक नाही, काल जे स्मृतीस्थळावर येऊन ज्या बेमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, ती नौटंकी केली, त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडला, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेला तिलांजली दिली, ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, ते शिवसैनिक कसे काय? बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर सगळ्यांनी यायला हवं आणि येत असतात आणि आलेले आहेत गेल्या अनेक वर्षांमध्ये. पण काल येऊन ज्यांनी
नौटंकी केली त्यांना मी शिवसैनिक आम्ही कधीच मानणार नाही। त्यांच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंविषयी अजिबात श्रद्धा नाही, भावना नाही। मराठीमध्ये संत तुकडोजी महाराज यांचा एक अभंग आहे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। बाळासाहेबांचं तसंच, तुमच्या मनात श्रद्धा नाही, बाळासाहेबांविषयी भाव नाही, आणि तुम्ही येऊन नौटंकी करता त्या स्मृतीस्थळावर। त्याच्यामुळे जो खरा शिवसैनिक आहे, निष्ठावंत आहे, जो बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहे, त्यांनी विरोध केला असेल तर तो महाराष्ट्राला मान्य आहे, कोणी काही बोलू द्या। काल जो प्रकार घडला, आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि गंभीर आहे, पण कालचा दिवस जो घडला, काल निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना जो प्रतिकार केला, हे 2024 हा कालचा ट्रेलर आहे आणि 2024 तयारी आहे। लक्षात घ्या, काल जे तिथे आले होते त्यातल्या अर्धा लोकांनी आधीच 10 वेळा पक्ष सोडलेला, हे बघा तुम्ही, ते आम्हाला काय निष्ठा शिकवतात। कोणी काँग्रेस पक्षात गेले होते, कोणी राष्ट्रवादी इथून व्हाया परत शिंदे गटात गेले, तर ह्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये। निष्ठावंत शिवसैनिक काय आहे पाहायचं असेल तर तुम्ही आत्ता स्मृतीस्थळावर जा, संध्याकाळपर्यंत थांबा, ते खरे निष्ठावंत शिवसैनिक, आणि ते तसेच राहतील। आणि हे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यांनी स्थापन केलेली शिवसेना, की आज आहे त्यापेक्षा अधिक पुढे घेऊन जातील। अभी बोलिए, दो गुट नाही आपस में लड़े, दो गुट की बात मैं नहीं मानता हूं। पहले गुट आया था जो बीजेपी के साथ है, वो शिवसेना नहीं है, वो बाळासाहेब ठाकरे के विचार वाला लोग नहीं है, जो बीजेपी के गुलाम बन गए हैं। हाँ, शिवसेना जो बाळासाहेब ठाकरे जी की है, ये उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में, वो कल नौटंकी करने आए थे। उनके मन में ना श्रद्धा है ना भाव है बाळासाहेब के बारे में। अगर श्रद्धा भाव निष्ठा होती तो शिवसेना और बाळासाहेब ठाकरे जी के विचारों के पीठ में खंजीर खुपस कर कमलाबाई के दरवाजे पर गुलामी नहीं करते। छोड़ दीजिए, कल जो हो गया वो ट्रेलर है, आगे आगे देखो होता है क्या। देखिये, बाळासाहेब ठाकरे का ऐसी महान शख्सियत थी जिसने देश के अखंडता के लिए, इंटीग्रिटी ऑफ द नेशन, कल जो हो गया वो ट्रेलर है, आगे आगे देखो होता है क्या। देखिये, बाळासाहेब ठाकरे का ऐसी महान शख्सियत थी जिसने देश के अखंडता के लिए, इंटीग्रिटी ऑफ द नेशन, मुंबई महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा योगदान दिया। खासकर भूमिपुत्र, ये जो संकल्पना है, सन ऑफ सॉइल, कि मुंबई में मराठी लोगों को उनका हक मिलना चाहिए, यह उनका जो अधिकार रहा, अधिकार वाणी रही, उसे पूरे देश में राजनीति बदल गई, और तब से पूरे देश में भूमिपुत्रों की लड़ाई को एक जोर मिल गया, एक ताकत मिल गई। बाळासाहेब ने हमेशा कहा कि देश एक है, सभी राज्य इस देश के घटक है, लेकिन जो जिस राज्य में रहता है उनको वहाँ के अधिकार और हक सभी के बारे में मिलना चाहिए, उनका एक भूमिका रही, और उनके लिए हमेशा संघर्ष करते रहे, और महाराष्ट्र में भी उनका यह संघर्ष रहा। इसीलिए आज जो मराठी मानुष को जो एक प्रतिष्ठा मिली है पूरे देश में, उनका श्रेय यह जाता है बाळासाहेब ठाकरे जी। सर, देश में अब जो चुनाव है उसी के साथ साथ कांग्रेस के जो एमपी है जयराम रमेश, उनका एक सीधी तौर पे बयान आता है कि कमल पे ऐसा बटन दबाओ कि जैसे उन्हें फांसी दे दो। देखिए, यह चुनावी मुद्दा है, कांग्रेस बीजेपी के खिलाफ लड़ रही है, और देश में एक प्रकार से जो लोकतंत्र के खिलाफ माहौल बना है, अगर लोकतंत्र को बचाना है तो जयराम और रमेश जो बोल रहे हैं वो सही है।
चलो मुख्यमंत्री मनता है, मुख्यमंत्री मनता है, रावण को सपोर्ट करते हैं उनको राम के बारे में बात नहीं करना चाहिए, ऐसा कौन बोलता है? मुख्यमंत्री का बयान आया और एक कब राम बन गए, ये तो विभीषण है, ये तो विभीषण है। विभीषण अपने स्वार्थ के लिए जब आया था तो प्रभु राम जी ने उनका इस्तेमाल किया और बाद में इस्तेमाल करके जो करना हो ठीक छोड़ दीजिए, रावण के बाद राम के बाद ये लोग जो करते हैं उन्हें क्या मालूम राम क्या है। ये लोगों ने तो अयोध्या हमने दिखाई पहली बार, उससे पहले कब अयोध्या गए थे? उद्धव जी के नेतृत्व में चले गए थे ना अयोध्या में। अब मुख्यमंत्री पद पर जब तक बैठे हैं तब तक ये बीजेपी के तोते सरकार के बात करते रहेंगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।